मीरा आणि तुझी मैत्री खूप घट्ट होती, पण तुझ्यापेक्षा जय आणि उत्कर्ष मीराला जवळचे वाटतात असं कुठेतरी तुला वाटलं का? हो असं मला कुठेतरी वाटलं, कारण हेही मला जाणवलं की मीरासाठी सुरुवातीपासून मे बी हे कॅल्क्युलेशन होतं माझी आणि तिची मैत्री सुद्धा, आणि तिने ती निखळ आणि खरी मैत्री कधी केलीच नाही. कायम तिच्या डोक्यात काहीतरी कॅल्क्युलेशन चालू होतं की हिचा वापर आपल्याला कुठपर्यंत करायचा आहे किंवा अशा प्रकारे करायचा आहे, तर हे तिने कायम केलं. आणि उत्कर्ष आणि जय बरोबर सुद्धा तिची मैत्री आहे, कारण मला वाटतं की तिला कुठेतरी तो फिजिकली सपोर्ट मिळतो टास्क मध्ये, आणि त्याच्याशिवाय ती कुठलाच टास्क खेळलेली नाहीये. निदान मी तरी काही टास्क खेळलीये त्यांचा सपोर्ट न घेता, पण ती कधीच खेळली नाहीये त्यांचा सपोर्ट न घेता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिला उगाच हे वाटतं की त्या दोघांच्या सपोर्ट शिवाय ती खेळू शकत नाही, त्याच्यामुळे ते तिच्याबद्दल कसेही वागले ते तिच्याबद्दल सुद्धा काही बोलले तरी ती परत त्यांच्याच मागे मागे जात. घरामध्ये कुठेतरी तुझा कोणी वापर करून घेते असं तुला कधी कुठे वाटलं का? मला मीरा जय माझा वापर करून घेतात कुठेतरी असं एका पॉइंट नंतर वाटायला लागलं, आणि जेव्हा हे मला वाटायला लागलं तेव्हा मी थोडीशी सावध झाले, आणि एका पॉइंट नंतर ते मला प्रॉपर कळलंच की माझा वापरच करण्यात आला इतके दिवस. त्याच्यामुळे मी धन्यवाद बोलून तिथून बाहेर पडली आणि मी म्हटलं मी आता एकटी खेळ नक्की.